नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीदूत संतोष सुरेश वाकरे या यूट्यूब व्हिडिओमध्ये आपले स्वागत करत आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरी अंतर्गत येणारे कृषी महाविद्यालय पुणे याचा मी विद्यार्थी. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम 2020-21 अंतर्गत मी आपल्यासमोर घेऊन येत आहे वेस्ट टेक उपोजन म्हणजे सेंद्रिय कचरा विघटन याची प्रक्रिया. आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊया. म्हणजे या मातीमध्ये उपलब्ध असतात, परंतु एखाद्या रसायनाच्या अतिवापरामुळे किंवा कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवाचे प्रमाण कमी झाले तर जे काही विविध शेणखत असेल, कंपोस्ट किंवा जीवामृत, त्याचप्रमाणे पंचगाव्य यासारख्या पारंपरिक पद्धतीने मिळत असतात. परंतु प्रत्येक शेतकऱ्याला हे शक्य नाही. एकाच वेळी शेण असेल, गोमूत्र असेल, पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये उपलब्ध होईल तर त्यालाच एक सुंदर असा पर्याय म्हणजे हा वेस्ट डिकम्पोजर म्हणजे सेंद्रिय कचरा विघटक द्रावण, ज्याचा उपयोग करून आपण जमिनीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढवू शकतो. या सेंद्रिय कचरा विघटक द्रावणाचे अनेक उपयोग आहेत. याचा आपण स्प्रे घेऊ शकतो, जमिनीत वापरू शकतो आणि तसेच शेणखत कुजवू शकतो. चला तर मग याची प्रक्रिया आपण एका शेतकऱ्याकडून जाणून घेऊया. माझं नाव शेखर सनिया चाबुकसार, राहणार खुंटेबळ, तालुका शहर, शेतकरी आहे. मी वेस्ट डिकम्पोजर अर्थात सेंद्रिय पदार्थ विघटक करते. हा उपक्रम 4 ते 5 राबवत आहे. याची प्रक्रिया मी तुम्हाला स्वतः करून दाखवणार आहे. तर यासाठी आपल्याला 1 लिटरचं पाण्याचं ड्रम, 1 सेंद्रिय गोळ लागणार आहे आणि वेस्ट डिकम्पोजरची बॉटल लागणार आहे. तर याची कृती कशी करतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे प्रत्यक्ष. सुरुवातीला आपल्याला 40 लिटरचा ड्रम अर्धा पाण्याने भरून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला मिश्रण करूया. सेंद्रिय गोळ आपल्याला यूज करायचा आहे. हे ग्राम आपण याचे मिश्रण करूया. पाण्यामध्ये गूळ हा पूर्ण मिक्स झाल्यानंतर हे द्रावण आपण ड्रममध्ये टाकणार आहोत. हे मिश्रण तयार झाले. टाकल्यानंतर आपण आपण भरून घेऊ.
क्लॉकवाइज फिरवायचं. हे आपलं मिश्रण द्रावण तयार झालं आहे. हे तयार झाल्यावर याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि हे एका बंदिस्त फुलं किंवा शेडमध्ये ठेवून द्यायचं. धन्यवाद मित्रांनो.